विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षण आघाडीच्या वतीने कोकणातील आदर्श शिक्षक आणि 5 संस्था चालकांचा पुरस्कार सोहळा ठाणे येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात कोकणात उत्तम शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्था चालकांमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांच्या वतीनं आमदार प्रशांत ठाकूर व अंजुमन ई इस्लाम संस्थेचे कार्यकारी चेअरमन बुरहान हॅरिस यांच्या वतीनं प्रतिनिधीनं पुरस्कार स्वीकारला. तर परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनय नातू, सॅक्रेड हार्ट स्कूलचे सेक्रेटरी अल्बिन अँथोनी, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे अध्यक्ष पुष्कराज वर्तक, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर यांनी उत्कृष्ट संस्था चालकाचा पुरस्कार स्वीकारला. तसेच या कार्यक्रमात कोकणातील 130 गुणवंत शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्याला उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संजय केळकर, स्वागताध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार विनय नातू, भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुमरे, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, सचिव संदीप लेले, नगरसेवक कृष्णा पाटील, शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, शिक्षण अधिकारी शेषराव बडे, भाजपाचे उपाध्यक्ष सचिन मोरे, रमेश आमरे, वीरसिंग पारचा, एनएम भामरे, विकास पाटील, विनोद भानुशाली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील एक दमदार नेतृत्व अशी दिवंगत वसंत डावखरे यांची ओळख होती. त्यांचीच परंपरा आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून चालवली जात आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी कौतुक केलं. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे ते सन्माननीय वसंत डावखरे साहेब हे ठाणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातले दमदार नेतृत्व आणि त्यांची परंपरा पुढे चालवण्याचं काम सन्मान्य निरंजनजी डावखरे हे करत आहेत आणि भारतीय जनता पक्षाची परंपरा हा एकमेव पक्ष असा आहे की प्रत्येक वर्षी एकदा गुरुला वंदन करण्याची परंपरा कुठल्या पक्षात असेल तर ती भारतीय जनता पक्ष आणि ती परंपरा जोपासण्याचं काम निरंजन डावखरे यांनी या ठिकाणी केलेला आहे. पहिला प्रयोग आहे. निरंजन तुझ्या नावाचा अर्थ काय? कारण आमच्या मला वाटलं की आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो, मी आगरी समाजाचा आहे, अजून खेडेगावातच राहतो. आमच्याकडे आमच्या भाषेमध्ये निरंजन कशाला बोलतात तर आपली आरतीमध्ये जी पडती असते तिथं निरंजन बोलतात. त्यांनी पण मला सांगितलं ते त्याला आमच्याकडे निरंजन बोलतात म्हणून आपल्याला निश्चितपणाने मी धन्यवाद देईन. धन्यवाद देताना असेही सांगेन की आपण हा पुरस्कार देऊन जी निरंजनामधली ज्योत पेटवलेली आहे त्या ज्योतीच्या प्रकाशाने सगळा अंधकार काही नाहीसा होणार नाही. पण जगातला सगळा काळ जरी एकत्र आला तरी तुम्ही पेटवलेल्या ज्योतीचा प्रकाश नाहीसा करू शकणार. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीनं पुरस्कार स्वीकारताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की वसंत डावखरे यांनी संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वसंत फुलवला आहे. आता वसंत स्मृती पुरस्काराच्या माध्यमातून डावखरे साहेबांची स्मृती कायम राहील असे नमूद केले. की अशा पद्धतीचा हा एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला सन्माननीय डॉक्टर साहेबांचं नाव या ठिकाणी वसंत स्मृती हे नाव दिलं गेलंय. याचा उल्लेख मगाशी बोलत असताना आपले सहकारी सन्माननीय भामरेजींनी केलं किंवा अन्य मंडळींनी देखील केलं. डॉक्टर साहेबांच्या नावातच वसंत होत आणि आपल्या आयुष्यामध्ये वसंत ऋतू सातत्यानं राहावा असं तर आपल्याला अनेकांना वाटत राहतं आणि तशा पद्धतीनं डावखरे साहेबांचा संपर्क ज्या कोणाशी आला त्याच्या आयुष्यामध्ये तो वसंत ऋतू आलेला पाहायला त्यांना सातत्यानं आवडला त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. या ठाणे जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे असे उपक्रम सुरू करण्यामध्ये ते अव्याहतपणे चालू ठेवण्यामध्ये त्यांनी जो पुढाकार घेतला तोच पुढाकार आता निरंजनजी आपण घेतलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि
या कामामध्ये शिक्षक आघाडीच्या ज्या ज्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. रामशेठ ठाकूर साहेबांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतले कपवा आणि शिकल योजनेमध्ये आणि शिक्षण घेत असताना त्यावेळेच्या परिस्थिती अनुसार आपल्या परिसरामध्ये शिक्षणाची व्यवस्था नाही म्हणून साताऱ्याला जाऊन त्यांना शिक्षण घ्यावं लागलं. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये शिक्षणामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये झालेलं परिवर्तन लक्षात घेता हे शिक्षण आणि शिक्षणाची कास आपण सोडता कामा नये या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने पुढे काम केलं. सुरुवातीला तेही पुढे स्वतः शिक्षक झाले. शिक्षक म्हणून मग पनवेल नवी मुंबईमध्ये वाशी इंडियन एज्युकेशन सोसायटी कोकण एज्युकेशन सोसायटी या संस्थांमध्ये शिक्षक म्हणून राहिले आणि मग नंतर पुढे शिक्षकाच्या मधून नंतर मग उद्योग क्षेत्रामध्ये गेले. पण उद्योग क्षेत्रात जरी गेले तरी शिक्षण क्षेत्राशी त्यांनी आपली नाळ तुटू दिली नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.